आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण बर्थडे व्हिडिओटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे. तर व्हिडिओमध्ये वापरलेले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रोजेक्ट आहेत याची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये सिम्पली आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकेपी प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसून येईल. आपण डेमोसाठी इथं 15 सेकंदाचा बीटमार्क घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओमधून डाउनलोड कराल तेव्हा तुम्ही ते 30 सेकंदाचा बीटमार्क मिळून जाईल. त्यानंतर आजचा जो शेकेपी प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आपण इथं दिलेले आहेत. तर सिम्पली फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. प्लस चॅनल जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. अशा प्रकारे आपलं आजचं मटेरियल राहणार आहे. सिम्पली मटेरियल मी इथं डेमोसाठी घेतलेलं आहे. तुम्ही जेव्हा ज्या व्यक्तीचा व्हिडिओ करताय त्या व्यक्तीची अशा प्रकारे इमेज घ्यायची आहे. तर सिम्पली अशा प्रकारे इमेजमधला एक इमेज आपल्याला सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. कोणताही ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि आपल्याला इमेज तो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर या इमेजची लेअर पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 6.27 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर आता या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातला फर्स्ट इफेक्ट येऊन आपला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन तो पहिला इमेजला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर पेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये घ्यायचं आहे. अशाच प्रकारे जसा पहिला इमेज ॲड केला तसा प्रकारे दुसरा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मोन टास्कपर्यंत जाऊन तिसरा ऑप्शन क्लिक करून याची जी साईज आहे ती आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. कमी केल्यानंतर सिम्पली पहिला ऑप्शन क्लिक करून आपल्याला तो स्क्रोल करत अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपण जो आत्ता इमेज लेअर इमेज ॲड केला त्या इमेज लेअरवर क्लिक करून बॉर्डर अँड शेडोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑन बटन ऑन करायचं आहे. स्ट्रोकवर जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ आहे ती 8 पॉईंटपर्यंत ठेवून घ्यायचे. म्हणजे आपल्या सेकंड नंबरच्या इमेजला अशा प्रकारे बॉर्डर आहे येऊन जाणार आहे. तर सिम्पली बॉर्डर आल्यानंतर आपल्याला इथून बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून सेकंड नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट वर यायचा आहे आणि आत्ता जी आपण सेकंड नंबरची ॲड केली त्या इमेजला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला मटेरियलमध्ये सिम्पली अशा प्रकारे ब्लॅक पेनची दिली आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड झाल्यानंतर मोन्टाजून जाऊन याची साईज थोडीशी वाढवून आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंग लिहून इमेज लेअरची आपण लेअर दाबून धरून सेकंड नंबरच्या इमेज लेअरच्या आपण खाली घेणार होतो. अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. सिम्पली परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जो आपण हॅपी बर्थडे जिग्री हॅपी बर्थडे म्हणून जो पी एन जी दिला आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. ॲड झाल्यानंतर मोन टास्कपर्यंत जाऊन आपल्याला खाली सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.27 सेकंदावर यायचं आहे. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये बघलेल्या बाकीच्या ज्या इमेज आहेत आता इथून पुढच्या असं सर्व इमेज आपल्याला बीटमार्कनुसार इथं एक एक प्रमाणे इथं आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. सिम्पली मी अशाच प्रकारे घेतो आहे, तुम्ही अशाच प्रकारे सिम्पली एक एक प्रमाणे इथं इमेज आहेत त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय की सिम्पली आपण सर्व इमेज आहेत त्या आपल्या बीटमार्क 15 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत पण
इथं ॲड करून घेणार आहोत. तर सिम्पली आता इथं आपण फक्त डेमोसाठी 15 सेकंदाचं जो बीट मार्केट यूज केलेला आहे, जेव्हा तुम्ही व्हिडिओमधून कराल ते तुम्हाला 30 सेकंदाचं मिळून जाईल. तर सिम्पली अशा प्रकारे इमेज ॲड झाल्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आणि बघू शकता थर्ड आणि फोर्थ नंबरला अशा प्रकारचे दोन इफेक्ट आहेत. त्यातला सगळ्यात पहिल्यांदा थर्ड नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन पहिल्या इमेज लेअरवरून म्हणजे 6.27 सेकंदाच्या इमेज लेअरवरून तो येऊन पेस्ट करायचं आहे. पेस्ट झाल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपण हाच क्रम यूज करायचा आहे की ज्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करेल त्याचा पुढचा एक इमेज सोडून तिसऱ्या इमेज लेअरला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला हा एकाकडे एक आपल्याला इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे पहिला इफेक्ट पेस्ट झालेला आहे. तर बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फोर्थ नंबरला अशा प्रकारे इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आहे, पण आता येताना आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजे 7.15 सेकंदाच्या इमेज लेअरवर येऊन इथं आपल्याला त्या इमेज लेअरला तो सेकंड नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर पहिल्या इफेक्टला जसं आपण इथं इकडे एक इमेजला इफेक्ट पेस्ट केला तसाच हा सेकंड नंबरचाही आपल्याला इकडे एक इमेजला इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा. इथं आपल्याला इकडे एक असा कॉम्बिनेशन युनिक असं कॉम्बिनेशन इकडे एक इफेक्टचं दिसून येणार. सिम्पली सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे इकडे एक अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपले दोन्ही इफेक्ट आहेत ते अप्लाय झालेले आहेत. तर सिम्पली अप्लाय झाल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येईल. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पहिल्या बीटमार्कवर यायचं आहे, प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आपली जी ब्लॅक पेन जी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. मोन टाईपपर्यंत जाऊन याची जी साईज आहे थोडी वाढवून आपल्याला इथं तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर परत एकदा पहिल्या बीटमार्कवर यायचं आहे, प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि जो जिग्री हॅपी बर्थडे जो PNG दिला आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. ॲड झाल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मर जाऊन आपल्याला तो खाली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघायचं आहे, शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फिफ्थ नंबरला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन दिसून येतं. सिम्पली त्या इमेज लेअरवर क्लिक करून आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा आपल्याला पहिल्यांदा बीटमार्कवर पहिल्या बीटमार्क म्हणजे 6.27 सेकंदावर येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ने लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, तुम्ही बघू शकताय. तर सिम्पली झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि फिफ्थ नंबरला तुम्ही बघू शकता HDR इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी HDR समोरील तिन्ही लेअर दाबून धरून अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 3 लेअर करून घ्यायचे आहेत. कॉपी 3 लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करायच्यात आणि झालेल्या तिन्ही पेस्ट लेअर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.